कारगिल मध्येच माझं पोस्टिंग झालं होतं, माझी पलटणच तिथे होती 1982 ते 1984, तर त्याच्यामुळे युद्धाच्या आधी आम्ही कारगिल बघितलेलं आहे. कारगिल हे एक सुपर हाय अल्टिट्यूड आहे, तिथे जी उंची आहे ती जवळजवळ 11 ते 13-14 हजार फूट एवढी असते आणि तिथे वर्षातनं 7 महिने प्रचंड बर्फ पडला असतो आणि अतिशय डिफिकल्ट अशी एरिया आहे, कारण उंची जास्त असल्यामुळे तिथे प्राणवायू कमी असतो, त्यामुळे त्या भागामध्ये काम करणं हे अतिशय कठीण असतं. आणि हिमालयाच्या या सगळ्या रांगा असल्यामुळे या भागामध्ये असं मानलं जायचं की लढाई इथे होणं अशक्य अशक्य आहे, कारण लढाई करायची म्हणजे तर प्रचंड खर्च येईल, प्रचंड तयारी करावी लागेल. म्हणून तिथे जी भारतीय सैन्याची जी तैनाती आहे ती अतिशय कमी होती, जी मोठी गावं होती त्याच्या आसपासच फक्त तैनात होतं. तर त्याच्यामुळे कारगिल हा एक अतिशय डिफिकल्ट एरिया आहे सगळ्याच दृष्टीने, आणि हवा म्हणजे प्राणवायू कमी असल्यामुळे तिथली पॉप्युलेशन 3-4 लाखाच्या आसपासच फक्त एवढी आहे.